सत्तावीस फेब्रुवारी कविवरे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो आपल्याकडं मराठीमध्ये एक अतिशय इरसाल अशी म्हण आहे की एखाद्याच्या दिवस ज्याला म्हणतो दिवस घालणे दिवस घालणे म्हणजे श्राद्ध पक्ष जसं असतं पितरांचं आणि त्यावेळेस त्या निमित्ताने त्याच्या आठवणी काढून गळे काढणे तसं हा मराठीचा दिवस आहे म्हणून मराठीच्या बाबतीत गळे घालणे म्हणजे मराठीचा दिवस घालणे अशी वेळ का यावी आणि ह्या निमित्तानं ज्या काही मागण्या समोर येतात की अतिशय ते ठरलेले असतात शाळेमध्ये मराठीचा अभ्यासक्रम म्हणजे मराठी हा विषय कसा सक्तीचा असावा आता त्याच्यामध्ये एक मागणी आता पुढं आलेली आहे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष माझी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी असा एक लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये असा लिहिला की मराठीचं विद्यापीठ आता झालंच पाहिजे <coughs> स्वाभाविकपणे कोणाला असं वाटेल की सत्तावीस फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन आहे त्या पार्श्वभूमीवरती ही आलेली मागणी कशी योग्य आहे प्रत्यक्ष या मागणीमध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही मुद्दा असा आहे की अशा पद्धतीच्या मागण्या यापूर्वी कशा आलेल्या होत्या आणि या पद्धतीच्या व्यवस्था जेव्हा जेव्हा सरकारी पातळीवर आलेल्या होत्या त्याचं काय झालं महाराष्ट्राची स्थापना झाल्याच्या नंतर एकोणीसशे साठ नंतर मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सरकारी पातळी होती यांनी मागणी विद्यापीठ स्थापन करावा अशी केल्यामुळे तो विषय समोर येतो आहे म्हणजे काय झालेलं आहे की भारत स्वतंत्र झाल्याच्यानंतर नेहरूच्या प्रभावाखालची एक खूप मोठी अशी पिढी होती त्याच्यामध्ये नेते आले सामाजिक कार्यकर्ते आणि नोकरशा आले या सगळ्यांना असं वाटायचं की जे काय करायचं ते सरकारने करायचं आणि तेव्हा ती परिस्थिती होती सुद्धा सर्वसामान्य लोक पिचलेले होते संसाधनं अतिशय कमी होती लोकांकडं पण भांडवल फारसं पुरेसं नव्हतं कल्पना नव्हत्या काही करायला संधी नव्हती अशा वातावरणामध्ये सरकारनी विविध क्षेत्रामध्ये काम करावं किंवा उदाहरण समोर ठेवावीत आणि त्याच्यानंतर मग लोकांनी करावं हे अपेक्षित होतं आज इतक्या दिवसाच्या नंतर म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला होत आहेत महाराष्ट्राच्या स्थापनेला साठ वर्ष पूर्ण झालेली आहेत असं असताना परत आपण एकदा परत तीच मागणी की सरकारनी करावं मराठी भाषेचं विद्यापीठ सरकारी पातळीवरती व्हावं हो असं आपण करतो म्हणजे ह्याचं एकदा तपासून पाहायची वेळ आलेली आहे यापूर्वी काय काय झालं साधी गोष्ट लक्षात घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये अकरा विद्यापीठं आहेत अकरा एकच विद्यापीठ होतं मुंबई विद्यापीठ स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये नंतर पुणे विद्यापीठ स्थापन झालं त्याच्यानंतर बाकीचे विद्यापीठं आज अकरा विद्यापीठं आहेत या अकरा विद्यापीठामध्ये मराठी विभाग आहेत त्यांच्या अंतर्गत किमान अडीच ते पाच हजार महाविद्यालयं आहेत ज्या सगळ्या ठिकाणी मराठीचा विभाग आहे म्हणजे महाराष्ट्रामधलं एकही तालुका असा नसेल की ज्या ठिकाणी एक मोठं महाविद्यालय आहे आणि तिथं मराठीचा विभाग आहे दुसरी गोष्ट शाळा आणि महा विद्यालय छोटी <coughs> त्यांचा तुम्ही विचार करा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळून किमान सक्षम अशा ज्यांचा विचार करू शकू अशा प्राथमिक आणि माध्यमिक मिळून पंचवीस ते तीस हजार शाळा आहेत म्हणजे महाविद्यालयांचा विचार करा अकरा विद्यापीठं आहेत पाच हजारच्या जवळपास महाविद्यालयं आहेत पंचवीस हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त शाळा आहेत या सगळ्या ठिकाणी मराठी भाषा शिकवली जाते शिकवली शिकली जाते मराठी भाषेसाठी म्हणून या ठिकाणी प्रयत्न केले जातात तिसरा जो मुद्दा आहे की प्रत्यक्ष शासकीय पातळीवरती अजून कुठले कुठले विभाग आहेत आता तर भाषा संचालनालय असाच एक वेगळा विभाग आहे साहित्य संस्कृती मंडळ विश्वकोश निर्मिती मंडळ राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा सल्लागार समिती पाठ्यपुस्तक निर्मिती करणारी जी संस्था आहे ना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक अभ्यास व पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजे ते पण आहे शालेय पातळीवरती जो अभ्यासक्रम आहे मग इतकं सगळं चालू आहे या सगळ्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना नियमितपणे रिफ्रेशर कोर्स त्यांचं ज्ञान परत परत नव्यानं व्हावं म्हणून हे केला जातो विद्यापीठ अनुदान आयोगाकडून आयोगाकडून मोठ्या प्रमाणात यासाठी निधी येतो शासनाचा पण निधी खर्च होतो हे सगळं चालू आहे ना मग लक्ष्मीकांत देशमुख जेव्हा आत्ता मराठीच्या विद्यापीठाची मागणी करतात तेव्हा आपण सगळ्यांनी म्हणून पहिल्यांदा हे तपासलं पाहिजे की आत्तापर्यंत मराठीच्यासाठी म्हणून जे जे काही सरकारी पातळी होती सरकारी अनुदानान झालं त्याचं काय झालं त्याचे परिणाम किती आपल्याला मिळत आहेत म्हणजे जर आज ही जर आपल्याला तक्रार करावी लागत असेल की मराठीचं विद्यापीठ असावं तर मग सध्याच्या विद्यापीठामध्ये मराठीची काय अवस्था आहे म्हणजे मराठी विभागाची काय अवस्था आहे विद्यापीठ महाविद्यालय विद्यालय शालेय पातळीवरची ग्रं ही हा एक भाग शासकीय विभाग काम करत आहेत दुसरा भाग आणि तिसरा म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय हेचा आज महाराष्ट्रात मान्यताप्राप्त म्हणजे सरकारच्या यादीवर असलेले ज्यांना नियमितपणे अनुदान भेटत असे तेरा हजार महाविद्यालयाचे ग्रंथालय सार्वजनिक ग्रंथालय आणि इतर काही ग्रंथालय सगळे म्हणून केले तर किमान तीस ते पन्नास हजार इतकी मोठी प्रचंड संख्या महाराष्ट्रामध्ये ग्रंथालयांची आहे की ज्यांना त्यांच्या पुस्तक खरेदीसाठी शासनाकडून निधी मिळतो म्हणजे जेव्हा लक्ष्मीकांत देशमुख मराठीच्या विद्यापीठाची मागणी करतात तर आपण तपासून बघितलं पाहिजे की मराठी शिकवणारे म्हणजे प्राध्यापक मराठी शिकणारे म्हणजे विद्यार्थी मराठीमध्ये पुस्तक प्रकाशन करणारे प्रकाशन संस्था म्हणजे स्वतः शासन साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं पुस्तक प्रकाशित करतं तंत्रशास्त्र विभागाच्या वतीनं पण काही पुस्तकं येतात पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पाठ्यपुस्तकाच्या शिवाय इतरही काही पुस्तकं प्रकाशित करतं आत्ताच शिवजयंती झालेली आहे आणि शिवाजी महाराजांवरचा अतिशय सुंदर असा स्मृतीग्रंथ शासनाने म्हणजे या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ आपण बालभारती अशा बोलीभाषेत ज्याला ओळखतो त्या बालभारतीनं काढलेलं आहे त्याचं काय झालं मराठी शिकणारे मराठी शिकवणारे मराठीमधली पुस्तकं त्या प म्हणजे ती ग्रंथालय ही सगळी व्यवस्था साठ वर्षापासून शासन पोचतं आहे ना या सगळ्यासाठी निधी खर्च होतो आहे ना मग त्याचं एकदा ऑडिट त्याची सगळी तपासणी करायची की नाही मग ते सोडून देऊन आज परत एकदा आपण शासकीय पातळीवरतीच एक विद्यापीठ असावं म्हणजे काय असावं की बघ एक फक्त नोकरशाहीची यंत्रणा ह्या <coughs> सगळ्या मागण्या कशा असतात माहिती आहे का की एक विभाग स्थापन करा तो कुठल्या मंत्रालयाशी तरी जोडा त्यासाठी निधी मंजूर करा त्यासाठी एक सचिव नेमा उपसचिव नेवा अजून काहीतरी नोकरशाची भरती करा त्याचे विभागीय पातळीवरती होती त्याचे कार्यालय स्थापन करा शासकीय पातळीवरच्या ज्या विविध योजना असतात त्याच पद्धतीने जर आपण मराठीचा कार्यक्रम जर राबवणार असू तर तो कसं काय राबवला जाईल त्याच्यातून मराठीचा विकास कसा होऊ शकेल मराठी राजभाषा दिन मराठी राजभाषा गौरव दिन असं म्हणत असताना एक साधा मुद्दा समोर येतो आहे सरकार आणि हे बाजूला ठेवा आज इतक्या आधुनिक काळामध्ये सरकारला जी महत्त्वाची कामं ती करू द्या गावोगावं पिण्याचं पाणी पोहोचू शकलेलं नाहीत रस्ते बारमाही पोहोचू शकलेले नाहीत अजूनही विजेचे प्रश्न सुटलेले नाही आहेत नागरीकरणाचे प्रश्न अजून अडकलेले आहेत कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत ते पहिले सरकारला सोडू द्या सध्या जे सरकारी पातळी चालू आहे त्याची समीक्षा करा हे सगळं बरोबर आहे पण आधी मराठी राजभाषा दिन गौरव दिन म्हणत असताना आपण सर्वसामान्य लोकांच्या पातळीवरती काय करतो पहिले मुद्दा म्हणजे आपल्या व्यवहाराच्या वापरामध्ये आपण मराठी भाषेचा वापर करतो का डॉक्टर सुधीर साळ यांना जो भाषा समृद्धी पुरस्कार शासनाच्या वतीनं मिळाला त्याच्याबद्दल त्यांनी एक अपेक्षा इतकी सुंदर व्यक्त केली होती साधी वाटती पण अवघड आहे आपण अनोळखी माणसाशी बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भाषेमध्ये बोलूयात ना त्याला जर ती भाषा कळली नाही तर मग दुसऱ्या भाषेचा वापर करू मराठी माणसाचा दोष असा आहे की तो पहिल्यांदाच अनोळखी माणूस दिसला की आपणच हिंदीमध्ये नाही तर इंग्रजीमध्ये बोलायला सुरुवात करतो असं दुसऱ्या भाषेत होत नाही भारतीय भाषेमध्ये पहिली अपेक्षा तुम्ही अनोळखी माणसाशी तुमच्या मातृभाषेतून तुम संभाषण सुरू करा त्याला जर ते नाही समजलं अडचण आली तर मग दुसरी भाषा वापरा नंबर दोन व्यवहाराच्या पातळीवरती जिथं जिथं मराठीचा वापर करता येऊ शकेल तो करा दुकानात असो किंवा तुम्ही एखाद्या खानावळीमध्ये किंवा जेवायच्या ठिकाणी गेला तिथे असो पर्यटनासाठी बाहेर गेलेल्या असोत कितीतरी असंख्य जागा आहेत त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही एखाद्या रिक्षावाल्याला विचारता चलते क्या म्हणजे तो रिक्षावाला आहे मराठी तुम्ही मराठी दोघांमधला संवाद मात्र हिंदीमध्ये होतो तुम्ही भाजी घेताना त्या भाजीवाल्याला विचारता दिया म्हणजे ती पण मराठी असते तुम्ही पण मराठी असत दोघांमधला संवाद मात्र हिंदीमध्ये होतो म्हणजे अनोळखी माणसाशी तुम्ही आपल्या मातृभाषेतून संवाद सुरू करा व्यवहाराच्या पातळीवरती होईल त्या ठिकाणी तुम्ही मराठीचा वापर करा तिसरा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी सध्या मराठीतमध्ये शिक्षण मराठीमध्ये व्यवहार असंख्य गोष्टी चालू आहेत त्याला कसं प्रोत्साहन देता येऊ शकेल न्यायालयामध्ये मराठीचा वापर करावा असं परिपत्र केव्हाच निघालेलं आहे लक्ष्मीकांत देशमुख जी अपेक्षा व्यक्त करायला लागलेत की काही गोष्टी शासकीय पातळीवरती व्हाव्यात तर ज्या ठिकाणी त्या झालेल्या आहेत त्याचं पुढं काय झालं न्यायालयामध्ये भाषा मराठी असावी असं आसा परिपत्रक निघाल्याच्या नंतर आपण सगळ्यांनी म्हणून किती प्रयत्न केला किती भाषा मराठीमध्ये असावी अशी ही सगळी त्यांचे निवाडे जे आहेत तेच वर्तमानपत्रामध्ये जेव्हा त्याची माहिती येते तेव्हा त्याच्यामध्ये आपण किती मराठी शब्द वापरतो हा मुद्दा महत्त्वाचा आहे की व्यवहाराच्या पातळीवरती आपल्याला मराठीचा वापर जास्तीत जास्त वाढवा लागणार आहे अजून एक मुद्दा समोर येतो की कुठलीही भाषा नुसती चर्चा करून वाढत नाही त्या भाषेच्या मागे प्रचंड अशी आर्थिक म्हणजे आर्थिक म्हणण्याच्यापेक्षा व्यवहारिक अशी ताकद उभी करावी लागते या भाषेचा वापर आपल्या रोजच्या व्यवहारात होतोय असं म्हणल्याच्या नंतरच तो माणूस ती भाषा आत्मसात करत असतो जर आपण आपली मातृभाषा व्यवहारामध्ये वापरू शकलो नाही त्याचा व्यवहारिक उपयोग करू शकलो नाही तर ती मृतप्राय होत जाईल त्याच्यामुळे हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे की आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये या आपल्या मातृभाषेचा वापर करावा लागेल अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जशी आपण शासनाकडून अपेक्षा करायला लागलो त्याच पद्धतीनं आपल्याला दुसरा एक विचार असा करावा लागेल की सध्या शासनानं जी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत किंवा जी शासनानं परिपत्रक काढलेली आहेत किंवा ज्या ठिकाणी शासनाच्या मराठी भाषेच्या संदर्भातल्या काही योजना आहेत त्याचा आपण प्रत्यक्षामध्ये कितपत वापर करतो एक तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो शिवाजी महाराजांची जयंती आत्ता झाली एकोणीस तारखेला तो स्मृतीग्रंथ जो शासनाने प्रकाशित केलेला आहे त्याच्या एक लाख काही तेव्हा दोन हजार अकरामध्ये दहा वर्षापूर्वी काढल्या गेलेल्या होत्या हा ग्रंथ घेण्यासाठी किती मराठी माणसांनी तिथं जाऊन रांगा लावल्या जे कामं शासनाने प्रत्यक्ष केलेली आहे त्याचा आपण किती त्याला प्रतिसाद दिलेला आहे हे तर छोटं उदाहरण झालं मराठी भाषा म्हणून पुस्तकाचं बोलतो असं कितीतरी ठिकाणी ज्या ठिकाणी मराठी सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये जाणीवपूर्वक मराठीचा वापर करावा असा आग्रह आपण सगळी म्हणून का धरत त्यामुळे मराठी राजभाषा गौरव दिनाच्या निमित्ताने काही पथ्ये आपण पाळली पाहिजेत अनोखी माणसाशी सुरुवात आपल्या मातृभाषेतून करा संवादाला व्यवहाराच्या पातळीवरती होईल त्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर करा तुम्हाला जिथं जिथं शक्य आहे त्या ठिकाणी जिथे मराठीचा आधीच वापर चालू आहे त्याचा वाढ कशी होऊ शकेल आणि अजून जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यामध्ये पर्यायी शब्द कसे देता येऊ शकतील अजून काय काय राबवता येऊ शकेल याचा तुम्ही विचार करा आणि जोपर्यंत तुम सर्वसामान्य माणसाचा वापर मराठीमधला वाढत नाही मराठीचा वाढत नाही तोपर्यंत मराठी भाषेला भवितव्य असू शकत नाही सरकारी पातळीवर काय व्हावं आणि बाकीचं काय व्हावं ही गोष्टी खूप छोट्याहून बसलेल्या जातात त्याच्यामुळे मराठी राजभाषा गौरव दिन म्हणत असताना ही आपल्या प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे की जास्तीत जास्त मराठीचा वापर मी माझ्या पातळीवर असा करू शकेल आणि ह्या छोट्या छोट्या जे असे पावलं उचलली जातील त्याच्यामधूनच मराठीची विकासाची वाट मोठी होत जाणार आहे